मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुफान शेतकरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज एक माहिती घेऊन आलेलो आहे. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ही माहिती ऑनलाईन भरू शकता शेतीविषयी, कारण की तुम्ही जर ही माहिती आणि मित्रांनो व्हिडिओ प्लीज स्किप न करता पूरा व्हिडिओ बघा. मित्रांनो, व्हिडिओ बदलू नका. मित्रांनो, शेवटपर्यंत बघता तवत तुम्हाला सगळं माहिती कशी अँड्रॉइड मोबाईलमध्ये माहिती भरायची शेतीविषयी. मित्रांनो, जर तुम्ही ही माहिती भरली नाही तर तुमची जी जमीन आहे ती पडीस समजली जाईल, म्हणजे ती तुम्हाला त्याचा कोणताच फायदा भेटणार नाही. तुमचं पीक नुकसानची काही जी असेल ती तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला ती माहिती भरणं आवश्यक आहे, नाहीतर तुमची जमीन पडीत नोंदवण्यात येईल. तुम्हाला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला माझ्या फोनच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर नेतो आणि तिथं तुम्ही काय करा, हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुमच्या ज्या तुमच्या घरात ज्याच्याकडं अँड्रॉइड मोबाईल असेल त्याला शेअर करा आणि त्याच्या व्हिडिओ माझा व्हिडिओ ओपन करा आणि व्हॉट्सअपला त्याला पाठवून माझा व्हिडिओ लावा त्याच्या फोनात. आणि मी जसं करत आहो माझ्या, मी तुम्हाला माझ्या होम स्क्रीनवर नेतो, मी जसं करत आहो तसं तुम्ही करा आणि याचा लाभ घ्या, नाहीतर तुमची जी जमीन आहे ती पडीत समजल्या जाईन आणि तुम्हाला कोणताच फायदा भेटणार नाही. तर चला होम स्क्रीनवर. मित्रांनो, तुम्हाला होम स्क्रीनवर आल्यावर तुमचा जो प्ले स्टोअर आहे तो ओपन करायचा. प्ले स्टोअर ओपन केल्यावर तिथं ई पीक पाहणी असं टायपिंग सर्च करायचं. ई पीक टाकल्यावर सर्च करून 3 नंबरला ही जी ॲप दिसते हिरव्या कलरची, तिला ओपन करायचं. तिच्या क्लिक केल्यावर तिला इन्स्टॉल करायचं. मित्रांनो, इन्स्टॉल 1-2 मिनिटात झाल्यावर तिथे स्कॅनिंग ॲप झाल्यावर आपली आपल्या होम स्क्रीनवर येऊन ती ॲप ओपन करायची. मित्रांनो, होम स्क्रीनवर येऊन ती ओपन करायची. क्लिक केल्यावर ओपन. मित्रांनो, त्याच्या अटी तुम्हाला पुऱ्या वाचून घ्यायच्या. त्यांचं काय म्हणणं आहे तर तमाटी आयुक्त संचालक भूमी अभिलेख कार्यालय महसूल विभाग महाराष्ट्र शासन आपले मनपूर्वक स्वागत. टीप ई पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल. ते तुम्हाला मित्रांनो स्पष्टपणे वाचून घ्यायचं पूर्णपणे जे काय आहे ते, आणि पुढे पुढे ह्या बटणावर क्लिक करायचं. मित्रांनो, पुढे या बटणावर क्लिक केल्यावर संपर्क बरोबर आहे, कृपया पहा, ॲप परत चालू करा. मित्रांनो, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे टाकू शकता, जो चालू आहे तुमच्या मोबाईलमध्ये तोच तिथं टाकायचा, कारण की त्याच्यावर आपण ते सबमिट केल्यावर त्याच्यावर एक ओ टी पी तो 4 अंकी तो तुम्हाला तिथं टाकणं लागतो. मित्रांनो, अशा प्रकारे हा मोबाईल नंबर टाकल्यावर मित्रांनो हे बघा, हे तर असं काय आलेलं आहे, नवीन खातेदाराची नोंदणी करा. तर इथं आपण आपला जो जिल्हा आहे तो आधी आपण घेऊया. जिल्हा आपला जो तुमचा जो जिल्हा असेल तो घेऊ शकता तुम्ही. तर आपला बुलढाणा आहे, तुमच्या तालुक्याचं नाव जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. इथे अत्यंत सोपं आहे तालुका. मित्रांनो, ते झाल्यावर इथं गट क्रमांक आलेला आहे, तर तुमचा जो शेताचा गट क्रमांक आहे तो तुम्ही इथं टाकायचा आहे. गट नंबर नंबर टाकल्यावर मित्रांनो तुमची जितके धान्याचे नाव असले तितके शेती, तर जिच्यातलं तुमचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमचा जो जमिनीचा नंबर आहे तो तिथं येतो. ते काय तर मित्रांनो, तर मला इथं आलेलं आहे तुमची ऑलरेडी माहिती भरलेली आहे, म्हणजे मित्रांनो मी आधीच हे भरलेलं आहे. तर नंतर मला असं वाटलं की तुम्हाला मी सांगावं, तर त्या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असं तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तुफान शेतकरी या यूट्यूब चॅनलला बी सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ही पुरी माहिती तुम्हाला भरणे
खूप गरजेचे आहे, आवश्यक आहे. मित्रांनो, मी आजच व्हिडिओ बघितल्यावर कोणाला सोबत घेऊन शेतात जाऊन मित्रांनो, हा आणि माहिती भरल्यावर मित्रांनो तिथे एक तुम्हाला आपल्या पिकाचा जो पीक आहे त्याच पिकाचं नाव टाकायचं आणि त्या वार आपल्या शेतात जाऊन त्या पिकाचा फोटो आपल्याला टाकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जे माहिती आहे ती सबमिट होईल. आणि कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.